तर मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना मोठा दावा केलाय. मेटेंना यापूर्वी 3 ऑगस्टला घातपात घडवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या कार्यकर्त्यानं केलेला आहे. 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूर पोलीसपासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत 2 गाड्या पाठलाग करत असल्याचा दावा त्यानं केलाय. यामध्ये 1 कंटेनर देखील होता असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. बरं, काय आधी बी काय झालं होतं का असं काही? हो, 3 तारखेला झालत का? हो, शिक्रापूर पाशी मायला मग कळवायचं राव आधी मायला. हे लय मोठं इथे झालं ना भाऊ. पण त्या साहेबाला माहिती होती नाही गोष्ट. साहेबाला मी थांबा म्हणतो त्या दिवशी मी गाडीत होतो ना स्वतः साहेबांसोबत. बघू आपण विचारू मग काय अडचण आहे. पुढे आयसर चलत होत, आयसर पुढे होत आणि गाडी आम्हाला दाबत होती. आयसरच्या नंबर मी त्याचा घेतला नाही ना. ती त्या दिवशी जर मी फोटो काढत होतो का गाडीतून बसल्या बसल्या, तर आयसरचा बी फोटो निघत होता आणि त्या फोर व्हीलरचा बी फोटो निघत होता. फोर व्हीलर मध्ये 4-5 जण होते, हात करत होते. पुढे गाडी पुढे गायचे, मागे घ्यायचे, पुन्हा लेफ्ट साइड न कट मारून पुन्हा गलीत घुसले. आणि आयसर पुढे बी निघत नव्हतं ना, आम्हाला पुढे बी जाऊ देत नव्हते. धक्कादायक काय माहिती आता आम्हाला ते पुण्याला तिथे साहेबाला मीटिंगला जायचं होतं. ती जाऊ दे म्हणली पेताडा असते कोणी हे करत असते गाडीला बघून. साहेब जागा होते त्यावेळेस सगळं त्यांना दिसत आहे. हा दडा हा बघत होते ना साहेब स्वतः. त्या ड्रायव्हरला सांगत होते दमान घे याच्या माग घे जाऊ दे त्यांना पुढं. बरं 2-3 किलोमीटर चालू होत मागं पुढं मागं पुढं. 2-3 किलोमीटर आणि किती टायमिंग होत रात्री तरी? 11:30 हा 11:30